कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पर्यटन स्थळे बंद होती, मात्र जिल्ह्यातील अजिंठा वेरूळ पर्यटन स्थळे खुली करण्यात आली आहे। मात्र शहरातील सिद्धार्थ गार्डन अजूनही बंद असल्याने येथे 200 नागरिकांचा रोजगार बंद आहे। यामुळे हे गार्डन पर्यटकांसाठी खुले करण्यात यावे या मागणीसाठी अखिल भारतीय सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। मागील 9 महिन्यांपासून शहरातील प्रसिद्ध उद्यान सिद्धार्थ गार्डन कोरोनामुळे बंद ठेवण्यात आले आहे, त्यामुळे सुमारे 200 लोकांचा रोजगार 15 वर्षांपासून या गार्डन मध्ये येणाऱ्या पर्यटकांवर अवलंबून आहे। हे व्यापारी छोटे मोठे व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे, मात्र गेल्या 9 महिन्यांपासून सिद्धार्थ गार्डन बंद असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे, तसेच येथील व्यावसायिकांचा रोजगार बंद झालाय। अजिंठा आणि वेरूळ लेणी ही पर्यटन स्थळे खुली करण्यात आली आहे, मात्र सिद्धार्थ गार्डन बंद आहे। हे खुले करण्यात यावे या मागणीसाठी अखिल भारतीय सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देण्यात आलंय। तसेच शासनाने आश्वासन न देता त्वरित निर्णय घेऊन लोकांना न्याय द्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। यावेळी महेंद्र साळवे, विश्वेश ढवळे, सचिन अमराव, दीपक जाधव, विकास सोनवणे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। स्टार गार्डन हे मागील 9 महिन्यापासून कोरोनाचं कारण देऊन ते बंद ठेवण्यात आलेलं आहे। आता सगळ्यांना माहितीच आहे की कोरोनाचा प्रादुर्भाव पण कमी झालेला आहे, बाकीचे पर्यटन स्थळ पण उघडलेले आहेत, पर्यटन मंत्री मुख्यमंत्री पण या शहरात येऊन गेलेले आहेत, पण सिद्धार्थ गार्डन अजून त्या उघडलेलं नाही। पण त्याचं सिद्धार्थ गार्डन उघडायचं मेन कारण म्हणजे की त्याच्यावर अवलंबून मागील 15 ते 10 वर्षापासून भरपूर रोजगार अवलंबून आहे त्याच्यावर, त्यामुळे ते उघड करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केलेली आहे। आणि जर त्यांनी या निवेदनाचं दखल घेतली नाही तर अखिल भारतीय सेना त्या 200 लोकांसाठी त्यांच्या रोजगारासाठी नक्कीच आंदोलन करणार आहे, हे पण आम्ही त्यांना सूचित केलेलं आहे।